अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने रस्त्यावरती विनामाग फिरणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे सुरू केलेलं आहे, परंतु ह्या कारवाईला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुप्रीम कोर्टाने मास्क कंपल्सरी नाही असं सांगितलेलं असताना देखील पालिकेचे कर्मचारी मात्र हायवेवरती येऊन मास्क विरोधात 500 रुपयाचा दंड वसूल करत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार असं आहे की सुप्रीम कोर्टाने असे आदेश दिलेत की ज्यांना सर्दी खोकला आहे अशाच लोकांनी मास्क लावावा किंवा गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तरच मास्कचा वापर करावा. परंतु या ठिकाणी अंबरनाथ नगरपालिकेचे कर्मचारी मात्र हायवेवरती येऊन लोकांना अडवून त्यांच्याकडनं जबरदस्तीने 500 रुपयाचा दंड वसूल करत आहेत आणि ह्याच्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सुहास रेळेकर, आज दिनांक, अंबरनाथ.